जर तुला व्यवसायात टिकून राहायचं असेल तर 1000 दिवस तू मागे वळून बघायचं नाही. बरोबर. 1000 दिवस तुला पेशन्स ठेवायचं आहे. मराठी माणसाच्या रक्तात जे एक चॅलेंजेस स्वीकारण्याची आणि एक नवीन देहदृष्टी गाठण्याची जी एक मी म्हणेन शिवाजी महाराजांची जी आपल्याला शिकवण आहे आणि एक लढण्याची एक जी शक्ती आहे, तर त्या आधारावर मी सांगतो की आपण निश्चितच बरेच गड किल्ले जसे महाराजांनी काबीज केले होते तसे मराठी माणूसही आपले झेंडे फडकू शकतो. आज मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो आणि जगातली एक नंबर कंपनी जी DIGO आहे तिने ती ब्रिवरी टेकओव्हर केली आहे आणि त्या कंपनीने त्या ब्रिवरीला त्यांची तांझानियातील बेस्ट ब्रिवरी म्हणून घोषित केली आहे आणि माझ्या ह्याच परफॉर्मन्समुळे आजही मी त्या कंपन्यांबरोबर व्यवसाय करत आहे. संपर्क, सहभाग आणि सहकार्य, लोकांशी संपर्कात राहून त्यांचा सहभाग घेऊन त्यांच्या सहकार्याने ह्या समाजामध्ये बदल घडवायचा आहे. व्यवसायामध्ये येण्यासाठी जे काही चॅलेंजेस वाटतात त्याला तुम्ही अडचणी समजू नका, लढा आणि पुढे चला, हेच तुम्ही तत्व वापरा. नमस्कार, मी समाधान जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सगळीकडे वातावरण सध्या तरुणाईच्या स्टार्टअपचं आहे, कारण सगळ्यांना आता उद्योग क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, स्वतःचं नाव तयार करायचं आहे. मात्र असं असलं तरी मुंबई आणि महाराष्ट्र किंवा देशभर मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर तरुणांना झेप घ्यायची असेल तर त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत, त्यांना कोणत्या कोणत्या मर्यादा येऊ शकतात किंवा त्या मर्यादांना ओलांडून कसं अमर्याद होता येईल, याच विषयावर चर्चा करायला मी नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत आहेत इथले स्थानिक उद्योजक ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे, असे हरी शिंगवले सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. खरं तर ह्या विषयाला मी निवडतानाच महत्त्वाचा विचार केला आहे, कारण बरेच उद्योजक आता येत आहेत आणि जे तरुण चेहरे आहेत त्यांना जर या क्षेत्रामध्ये यायचं आहे ना, बऱ्याच अडचणी येत आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी पूर्वतयारी केली पाहिजे, काय वाटतं? नाही, प्रथमतः मी सांगेन की पूर्वतयारी अशी काही करता येत नाही. आपले जे काही कौशल्य आहेत, आपले जे काही गुण आहेत, ह्या गुणांना वाव मिळवण्यासाठी संधी जे शोधत असतात त्यांच्यासाठी मी सांगेन की आंतरराष्ट्रीय बाजारात खूप चांगले चांगले संधी उपलब्ध आहेत. आता त्या संधी घेण्यासाठी आपल्याला प्रथम आपले जे काही रेफरन्स आहेत, इथले काम केलेले, त्या रेफरन्सच्या आधारावर आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये प्रवेश करावा लागेल. त्यासाठी तिकडे कधी कधी जावं लागतं आणि ते जाण्यासाठी आता आपल्याकडे सुद्धा आपली काही ध्येयधोरणं आहेत त्याप्रमाणे त्याचे प्रयत्न करत त्याचा फॉलोअप करत गेलं तर त्या संधी उपलब्ध होतात. आणि जर तसं स्पेसिफिक कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर मला कुणीही कधी जर संपर्क साधला तर मी त्यांना मदत करेन. नक्कीच सर. सर, आता तुम्ही स्वतः उद्योजक आहात आणि हायटेक या नावाने कंपनी देखील चालवली आहे. तुम्ही जी कंपनी उभी केली आहे, हा डोलारा जो काही उद्योजकतेचा उभा केला आहे, मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्ही स्वतः मोठ्या आव्हानाला सामोरं जात आफ्रिकेसारख्या देशामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार केलं आहे, काय सांगाल? बरोबर आहे समाधान. कुठली नवीन गोष्ट करताना खूप चॅलेंजेस येतात आणि आपण त्याला कुठल्याही गोष्टीला गिव्हअप न करता प्रत्येकाला फेस करत गेलो तर नक्कीच त्यात यश येतं, हा माझा अनुभव आहे. अडचणी येतात आणि पण त्या अडचणींवर मार्गही असतोच, हा माझा अनुभव आहे. आणि त्या पद्धतीने ज्यावेळी मी बघितलं की मी भारतामध्ये जी काही कामं केली त्याला जर आपल्याला इतर देशामध्ये संधी उपलब्ध झाल्यानंतर कसं करतात, तिथे गेल्यानंतर भाषेचा, तिथे राहण्याचा, तिथल्या खाणंपिण्याचा किंवा बऱ्याच गोष्टीचा अशा ज्या अडचणी येतात, पण त्या अशा काही अडचणी नाही आहेत की त्याच्यावर आपण मार्ग काढू शकत नाही. आणि यस, चॅलेंजेस आले आणि त्याच्यावर मार्ग काढत यशस्वी झालो. सर, आपली कंपनी जी हायटेक नावाने आपण सुरू केली आहे, जी गेल्या 16 वर्षांपासून काम करते, त्या कंपनीविषयी देखील मला जाणून घ्यायचं आहे. हायटेक हे नावच पहिलं सुरुवात करतो. हायटेक म्हणजे हे सर्वांना कॉमन वाटतं पण त्या नावातच माझं नाव आहे, हरीश इंगवले टेक्निकल कन्सल्टंट अँड सर्व्हिसेस. जसं मी म्हटलं की मी 2007 साली कंपनी सुरू केली, त्यावेळी माझं वय फक्त 38 होतं, तर त्यावेळी मी फक्त कन्सल्टंट म्हणून बाजारात जाण्यापेक्षा मी असं मनात आणलं की ह्या ज्या काही कन्सल्टन्सीच्या आयडियाज मी ज्या इंडस्ट्रीला देतोय तर मी इंडस्ट्रीला सांगत होतो की हे मी आयडिया द्यायला नाही आलो, ह्या आयडिया पुरवण्याची किंवा इम्प्लिमेंट करण्याची सर्व्हिसही मीच देईन. म्हणून त्या कंपनीचं नाव कन्सल्टंट्स अँड सर्व्हिसेस आहे.
जिथे मी जसं बायोमास रिलेटेड एनर्जी रिलेटेड बॉयलरचे प्रोजेक्ट केले तिथे मी डिझाईन सप्लाय इरेक्शन कमिशनिंग ऑपरेशन मेंटेनन्स अशा सर्व बाजूला आम्ही त्या सर्व्हिसेस देऊन ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केले. पेप्सी माहूल चेंबूर जवळचा जो बॉयलर आहे तो गेले 14 वर्ष झाले आम्हीच तो ऑपरेट करतो आहोत. तर कोका कोला वाडाचा जो बॉयलर आहे तो आम्ही केला, केलॉगचा बॉयलर आम्ही केला, असे बरेच बॉयलर आहेत किंवा बरेच काही प्रोजेक्ट आहेत असे मी केले. आफ्रिकेत तर आम्ही असा एक प्रोजेक्ट केला तिथे एका इन्व्हेस्टरने मला 9 एकर जागा ही मला दिल्याने सांगितलं की आम्हाला इथे ब्रिवरी टाकायची आहे. त्यात ज्यावेळी पहिल्यांदा मी ती आफ्रिकेतल्या जागेची साईट व्हिजिट केली त्यावेळी तिथे माझ्या उंची एवढं गवत होतं आणि आज तिथे ती पूर्ण एक ब्रिवरी उभी आहे. ती ब्रिवरी आज मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की जगातली एक नंबर कंपनी, जगातली एक नंबर कंपनी जी DIGO आहे तिने ती ब्रिवरी टेकओव्हर केली आहे आणि त्या कंपनीने त्या ब्रिवरीला त्यांची तांझानियातील बेस्ट ब्रिवरी म्हणून घोषित केली आहे. आणि माझ्या ह्याच परफॉर्मन्समुळे आजही मी त्या कंपन्यांबरोबर व्यवसाय करत आहे आणि आताही मला त्यांच्याकडनं प्रोजेक्ट मिळत असतात. म्हणजे मराठी माणसाने ठरवलं तर काहीच गोष्ट अशक्य नाही, ती शक्य करण्याची ताकद आहे. मराठी माणसाच्या रक्तात जे एक चॅलेंजेस स्वीकारण्याची आणि एक नवीन देहदृष्टी गाठण्याची जी एक मी म्हणेन शिवाजी महाराजांची जी आपल्याला शिकवण आहे आणि एक लढण्याची एक जी शक्ती आहे तर त्या आधारावर मी सांगतो की आपण निश्चितच बरेच गड किल्ले जसे महाराजांनी काबीज केले होते तसे मराठी माणूसही आपले झेंडे फडकू शकतो. नक्कीच सर, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळेस आपण काम करतो त्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी बरीच आव्हानं आपल्या समोर येतात. महाराजांच्या समोर देखील स्वराज्य निर्मिती करताना बरीच आव्हानं होती. या आव्हानांना आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही स्वतः सामोरे गेलेले आहात, ही आव्हानं नेमकी कोणती असतात किंवा स्वतःची कंपनी जर आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायची असतील तर कोणत्या कोणत्या गोष्टी समोर उभ्या राहतात अडथळा म्हणून, काय वाटतं? मी असं म्हणणार नाही की अडथळे असतात, ती एक प्रोसेसच असते आणि त्या प्रोसेसमधून प्रत्येकाला जायचं असतं. काही वेळेला काय होतं की काही प्रोसेसेस बघून आता मी एक छोटंसं उदाहरण देईन की माझी राजकारणामध्ये येऊन जी एक काही वेगळा बदल घडवण्याची जी गोष्ट आहे त्यामध्ये असंच आहे की शासनाच्या बऱ्याच काही योजना आहेत पण त्या योजनांना एक काहीतरी कार्यपुरता कागदपत्र वगैरे लागतात तर बऱ्याच जण त्याची पात्र असतात पण त्यांना ते कागदोपत्री जे अडचण वाटते किंवा अडथळा वाटतो ते पूर्ण करू शकत नाही, ते योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तर असंच ह्या व्यवसायात सुद्धा असतं. तर मलाही राजकारणात आल्यानंतर अशा लोकांपर्यंत मी काहीतरी त्यामध्ये मदत करून त्यांना त्या योजना पुरवण्याचा त्याला लाभ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असंच उद्योजकांना मी सांगेन की हे जे काय पूर्तता करायचे असते अडथळे म्हणून त्याला बघायचं नसतं, ती एक प्रोसेस म्हणून बघायचं असतं. त्या प्रोसेसला फेस केलं तर ते आपोआप त्यामधून मार्ग निघतो असं माझं ठाम मत आहे. कारण एखाद्याने जे ती प्रोसेस घडवलेली असते तो कोणी एक मनुष्यच असतो, त्याने त्याच्यावर कशी ते पूर्ण करायचं ह्याचं उत्तर दिलेलं असतं. ते उत्तर आपण समजून घेत नाही आणि आपण त्याला ते न जमणारी गोष्ट ठरवतो. तर हा त्या प्रोसेसचा म्हणजे प्रोसेसची कमतरता नसते, ते आपल्यातली एक कमतरता असते जे आपण समजून घेऊन न करत नाही आणि मग आपण असं समजतो की ते अडचणीचं आहे किंवा ते न होणारी गोष्ट आहे. प्रोसेसिंगच्या भागामध्ये भाषा नावाचा एक अडथळा येतो. म्हणजे जनरली मातृभाषेमध्ये मराठीतून शिक्षण घेणाऱ्या किंवा नंतर इंग्रजी माध्यमांचा आधार घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असतं पण भाषेचा मर्यादा किंवा सीमा असतात, त्या सीमा ओलांडता येत नाही, अशा वेळी आत्मविश्वास त्यांना कसा निर्माण केला पाहिजे? मी माझंच उदाहरण देईन ह्या बाबतीत. मी हे मराठीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, 10वीपर्यंत माझं शिक्षण मराठीत झालं आहे. 11वी 12वी मी सायन्समध्ये, मग त्यावेळी ते इंग्लिश तिथे माझं खरं सुरू झालं. आणि तुम्ही भाषेचं सांगता त्यावरूनच मी सांगतो, ज्यावेळी मी 11वी 12वीला लिटरली मी माझे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे पुस्तकं त्याचे शब्द आणि शब्द डिक्शनरी बघून त्याच्या मराठीत अर्थ लिहून मी अभ्यास शिकलो. नंतर इंजिनिअरिंगमध्ये मग थोडं इम्प्रूव्ह होत गेलं आणि नंतर मग आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आल्यानंतर वगैरे भाषेवर प्रभुत्व आलं. तर भाषासुद्धा जसं मी म्हटलं की एक अडचणी म्हणतो आपण तसेच एक प्रोसेस असते, तशी ती एक प्रोसेस आहे भाषा शिकण्याचं. आणि ती अडथळा किंवा तो न्यूनगंड मानण्यापेक्षा त्याला जर फेस केलं तर आपण त्यातनं मार्ग काढू शकतो असं मला वाटतं. आणि आता एक आंतरराष्ट्रीय ह्याच्या घडामोडीमध्ये इंग्लिश हे एक अशी लँग्वेज आहे की ती आपल्याला आफ्रिका किंवा बऱ्याचशा देशामध्ये इवन आता युरोपियन कंट्रीज ज्या सुरुवातीला रेझिस्टन्स होत्या, चायना थोडी रेझिस्टन्स होती, आता पण तिथेही इंग्लिश ही भाषा चालते. आणि मला वाटतं की आपल्याकडे आता बऱ्यापैकी उद्योजक आहेत हे इंग्लिश
म्हणजे काम चालण्यापुरतं तरी समजू शकतात, लिहू शकतात, बोलू शकतात आणि ती शिकणं ही अडचण नाहीये. मी आता आफ्रिकेतील 16 वर्ष मी तिथे व्यवसाय करतोय. मी ही आफ्रिकेतली स्वाहिली ही भाषा जेवढ्या मला कामापुरतं लागेल तेवढी मी शिकलेलो आहे आणि मला तीही भाषा थोडीफार येते. म्हणजे भाषा हा अडथळा नाहीये, अडथळा नाही. शिका आणि त्यानंतर त्यावर देखील मात करा. असं तुम्हाला माहित असेल आपल्याकडे जशी GST टॅक्स प्रणाली आहे तशी बाहेरच्या देशात देखील वेगवेगळ्या टॅक्स प्रणाली आहेत. प्रत्येकाचे कायदे कानून वेगळे आहेत. ते समजून घेण्याची पहिली पायरी काय असते? मी जसं मगाशीच म्हटलं की टॅक्स प्रणाली ही बऱ्याचशा देशांमध्ये सिमिलरच आहे. ते समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिला तिकडचा एक कोणतरी CA असतो, त्याच्याबरोबर आपण जाऊन त्याच्यावर मीटिंग करावी लागते. आता मी ज्यावेळी कंपनीज फॉर्म केली होती त्यावेळी मी पहिली ती प्रोसेस समजून घेतली आणि तिकडे एक जे CA फॉर्म होते त्यांना भेटून त्यांच्यावर मीटिंग केल्यानंतर मी समजून घेतलं. त्यानंतरच मला कळलं की जवळपास 70% प्रोसेस ही आपल्या इंडियात जशी आहे तशीच आहे. काही 20-30% जसं आता आपल्याकडे GST आहे तर तिकडे VAT आहे, म्हणजे त्याचं आपल्याकडे 18% आहे, तिकडे 12% अशा वेगळ्या वेगळ्या. मग त्यांची फॉर्म भरण्याची पद्धत वेगळी असते, त्यांचे लागणारे डिस्क्रिप्शन वेगळे असतात, त्या डॉक्युमेंटेशनची पद्धत वेगळी असते. आता ह्या सगळ्या गोष्टी मी नेहमी काय करतो, ह्या सर्व्हिसेस मी हायर करतो पण मी स्वतः समजून घेतो. मी असं हे काही वेळेला एक बिझनेस करण्याची एक पद्धत अशी एक बऱ्याच लोकांची आहे की ते अशा फॉर्म हायर करतात आणि त्यांना त्यांच्या फीस देतात आणि त्यांच्याकडनं ते करून घेतात, अवलंबून राहतात, करून घेतात. ही एक कामाची पद्धत आहे. मी त्याला असं म्हणणार नाही की ती चुकीची आहे की बरोबर आहे, पण माझी कामाची पद्धत अशी ठेवली आहे ज्यामुळे मला इतक्या वर्षामध्ये कम्प्लायन्स रिलेटेड कधी इश्यू आले नाहीत. कारण मी ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि मग मी त्यांच्याकडनं करून घेतल्या आणि मी त्यांचा ट्रॅक ठेवत राहिलो. त्यामुळे मला तशी कधी कम्प्लायन्सेसमुळे माझी झोप उडाली किंवा मला अडचण आली असं कधी झालं नाही. बरोबर सर, ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या तरुणाला काम करायचं असतं किंवा जो नौका असतो त्याला काम करायचं असतं, त्याला कॉन्टॅक्ट्स मॅटर करतात. म्हणजे तिथे कुणाशी संपर्क साधायचा किंवा माझं एखादं प्रोडक्ट आहे तर ते तिथपर्यंत कसं पोहोचवायचं, तर हे कॉन्टॅक्ट जनरेशनचं काम किंवा तयार करण्याचं काम कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं? ह्या 3 गोष्टी आहेत. ज्यावेळी आपल्याला जसं आपण समजा महाराष्ट्रात आपण काम करतोय आणि आपल्याला जर गुजरातमध्ये काम करायचं असेल तर आपण काय करतो की आपल्या एक कुठले तरी तिकडे आपला रेफरन्स शोधतो. तसंच आता आंतरराष्ट्रीय ह्याच्यात बोलायचं झालं तर आपल्याकडे एक FIO म्हणून एक एजन्सी आहे जे इंटरनॅशनल बिझनेससाठी अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे, ते मदत करत असतात. अदरवाईज दुसरं सगळ्यात सोपं, आपण ज्या देशात जायचं आहे त्या एम्बेसीला आपण इथे बसून कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यांना जर आपण सांगितलं की मी असं असं हे माझं काम आहे, मला करायचं आहे आणि मला अशी अशी मदत हवी असेल आणि मी तिथे येणार आहे, तर विजा असं सगळ्या त्या गोष्टी होऊ शकतात. तसं एवढं चॅलेंजिंग किंवा न होण्यासारखं नाही आहे ते. आणि आता इंटरनेट सुद्धा आता मध्ये आल्यामुळे सगळ्या गोष्टी आता तर खूप सोपं आहे. म्हणजे मी 16 वर्षापूर्वीचे जर बघितलं आणि आताच्या ह्याच्यामध्ये तर खूप गॅप कमी झाला आहे. पूर्वी डायरेक्ट फ्लाईट्स नव्हत्या, वाया जायला लागायचं, जवळपास 19-20 तास प्रवास करायला लागायचा. आता 7 तासात आपण नैरोबी, जवळपास 7.5-7 तासात दारेसलाम, त्यानंतर अशा जवळपासच्या जर कंपालाला पोचायचं असेल तर आपण 10-12 तासाच्या आत आपण पोचतो. पूर्वी एखादी मीटिंग करायची असेल तर 3-4 दिवस लागायचे. आता एखादी मीटिंग करण्यासाठी मी सकाळी जर 6ची फ्लाईट पकडली तर ती तिकडे आपल्याकडचे 12 वाजलेले असतात, त्यांचे 9:30 वाजलेले असतात. मी हॉटेलवर जाऊन तिकडच्या 12 वाजता मीटिंग करून 7 वाजता संध्याकाळी परत तिकडची फ्लाईट पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता मी इकडे असतो. बरोबर सर, आता बिझनेस जर आंतरराष्ट्रीय पातळीवर करायचा आहे तर रिस्क फॅक्टर मॅटर करतो. म्हणजे बऱ्याच मोठ्या अडचणी असतात आणि फसवणुकीचे प्रकार देखील घडत असतात. आपण नेहमीच बातम्यांना बघतो. ह्या फसवणुकीच्या प्रकारांना टाळण्यासाठी किंवा फसवणूक होऊ नये असं वाटण्यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे? आपण जे काही व्यवहार करणार आहोत ते कुणाबरोबर आपण व्यवहार करत आहोत आणि जेव्हा जो काही व्यवहार त्यांच्याबरोबर करणार आहोत त्यावेळी आपण जसं परचेस ऑर्डर असेल किंवा ॲग्रीमेंट असेल, जे काही टर्म्स कंडिशन्स असतील, स्कोप ऑफ सप्लाय असेल, परफॉर्मन्स मेजरमेंट पॅरामीटर्स काय असतील, डिलिव्हरी टर्म्स काय असतील, पेमेंट टर्म्स काय असतील, ह्या सगळ्याचे जे बारीक सारीक गोष्टी आहे ह्याची जर आपण व्यवस्थित समजून घेऊन त्याचे जे ॲग्रीमेंट केलेली असेल तर रिस्क खूप कमी होते. आणि त्यानंतरही जर पुढे जाऊन आपण आपलं जर आणखीन सिक्युअर्ड व्हायचं असेल तर SGSC म्हणून ECGC म्हणून एक गव्हर्नमेंटचे इन्शुरन्स आहे, तर त्यांच्या अंतर्गत केलं तर ते आपल्याला जर असं काही डिफॉल्ट झालं तर त्यामध्ये हेल्प करतात. बरोबर. मी थोडा वेगळा मुद्द्यावर येतो. तुम्ही ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं, कशी सुरुवात केलेली आणि कशा पद्धतीने वाटचाल करताय? जसं मी म्हटलं की 2007 मी ज्यावेळी आफ्रिकेवरून तो प्रोजेक्ट पूर्ण करून परत आलो त्यावेळी खरं म्हणजे माझ्याकडे इथल्याच काही मोठ्या कॉर्पोरेटच्या चांगल्या पगाराच्या ऑफर्स होत्या
पण मी मनात आणलं होतं की आपण जरा ह्या आता हे एक टप्पा आहे त्यावेळी आपण स्वतःचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मी माझी ती कंपनी फॉर्म केली आणि इंजिनिअरिंग एनर्जी हे जे काही माझे कोर स्ट्रेंथ होते ते व्यवसाय स्वरूपात कसे आणता येतील ह्याचा मी प्रयत्न करण्याचं ठरवलं. आणि माझा एक मित्र होता त्याने मला सांगितलं होतं, हरीश जर तुला व्यवसायात टिकून राहायचं असेल तर 1000 दिवस तू मागे वळून बघायचं नाही. बरोबर. 1000 दिवस तुला पेशन्स ठेवायचा आहे. 1000 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष होतात, 3 वर्षाच्या आसपास होतात. आणि त्यावेळी खरं म्हणजे आजही तशी काही आमची लाईफस्टाईल खूप हायफाय अशातला काही प्रकार नाही आहे. आणि माझी मंथली रिक्वायरमेंट पण तशी काही मोठी ह्यूज नव्हती, म्हणजे माझं स्वतःचं घर होतं, कर्ज बिर्ज असं विशेष काय तसं नव्हतं. आणि त्यामुळे माझ्याकडे त्यावेळी एक संधी होती की मी हे करू शकतो म्हणून. आणि मी सुरुवात केली आणि सुरुवातीलाच मला जे काही व्यवसाय म्हणजे पहिल्या वर्षीचा माझा टर्नओव्हर हा फक्त 29 लाख रुपये होता. आणि 29 लाख रुपयेमध्ये मला काय इन्कम झाला पण माझा खर्च निघत होता त्या इन्कममधून. पण त्या माझं जे पॅकेज होतं ज्यावेळी मी व्यवसायात आलो 29 लाखाच्या जवळपास माझं पॅकेज होतं त्यावेळी. म्हणजे मी त्यावेळी पण संयम ठेवला होता, म्हटलं आता सॅलरी मिळत होती ती 16 वर्षाच्या ताकदीवर सॅलरी मिळत होती. व्यवसाय तर आपण आज सुरू केला, म्हणजे आता आपण परत शून्यातनं सुरू करतोय. पण 3 वर्षांमध्ये मी जो टप्पा गाठला तो प्रचंड होत गेला. नोकरी आणि व्यवसाय जसं तुम्ही म्हणताय त्यामध्ये तुम्हाला नोकरी बेनिफिशियली वाटते का व्यवसाय बेनिफिशियली? कधीही व्यवसाय हा बेनिफिशियल आहे, पण व्यवसाय हा मल्टीस्किल गोष्ट आहे. नोकरीमध्ये जर तुम्ही तुमचं काम चाकोरीबद्ध करत राहाल तर तुम्ही टिकून राहता. व्यवसायामध्ये तुम्हाला मल्टीस्किल राहावं लागतं, तुमचं स्वतःचं काम, इतर तुमचे सहकारी करणारे काम, ज्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केलेले आहेत जसं CA असेल किंवा इतर त्यांनी व्यवस्थित केलेलं काम, ह्या सगळ्या चॅलेंजेसवर तुम्हाला तिथे उतरावं लागतं आणि तेव्हाच व्यवसायात तुम्ही सिद्ध होऊ शकता. त्यामुळे हे चॅलेंजिंग आहे, पण मी सजेस्ट करेन की 1 टप्प्यापर्यंत नोकरी करून प्रत्येकाने आपापल्या व्यवसायात यावं, जेणेकरून त्याची स्वतःची पण प्रगती होते, तो 4 लोकांना काम देतो तर देशाच्या प्रगतीमध्ये तुमची वाटचाल किंवा तुमचा सहभाग लागतो. म्हणजे नोकरीतून अनुभव घेऊन व्यवसायाकडे येण्याचं प्राधान्य. आता माझी स्वतःची तर मी इंजिनियर झाल्यानंतर मला स्वतःलाच काहीतरी व्यवसाय करायचा होता, म्हणून लघु उद्योगमध्ये साकीनाक्याला ऑफिसमध्ये मी जाऊन आलो होतो. तिकडे त्यांनी मला सायकलची चेन बनवण्याचा एक छोटा उद्योग सांगितला होता. पण त्यावेळी आपल्याकडे आर्थिक भांडवल नसतं किंवा त्यावेळी आपल्यावर पैसे लावायला तसे कोणी तयार नसतं. आणि घरातल्यांकडनंही तशा अपेक्षा ठेवणं थोडं, म्हणजे आपण एक मिडल क्लास फॅमिली त्यांच्यामध्ये आपले तुटपुंजे ह्याच्यामध्ये ते नाही जमलं तर अशा दरदरच्या गोष्टी असतात. त्यामुळे स्वतः अनुभव घेऊन स्वतः काहीतरी थोडं सेटल होऊन फंड जमा करून मग केलेलं ते बरं राहतं. पण आता जर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जर तसं चांगलं असेल आणि तुम्ही जर सुरुवातीपासूनच जर बिझनेस जसं माझा मुलगा आता तो सरळ व्यवसायात आलेला आहे तसं जर असेल तर मी सजेस्ट करेन की त्याने व्यवसायातच यायला हवं. सर पण तुम्ही जर बघितलं तर मराठी मुलगा ज्यावेळेस शिक्षण घेऊन बाहेर पडतो त्यावेळेस नोकरी या चौकटीमध्ये अडकतो व्यवसायापेक्षा. पण हल्ली आता त्या चौकटीतून बाहेर पडण्याचा मराठी तरुण प्रयत्न करतोय, त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं त्यांना व्यवसायात उतरलं पाहिजे? नाही आता तुम्ही बरोबर म्हटलं, आता बरेचशी ही तरुण पिढी जी आहे स्टार्टअप्सच्या ह्याच्यामध्ये येऊन बरेचसे ते नवीन उद्योग आपला कसा करता येईल ह्याचा प्रयत्न करत असतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तसं पूर्वी जसं बऱ्याच म्हणजे फंड रिलेटेड असेल किंवा बरेचसे आणखीन चॅलेंजेस असायचे, आता त्या प्रत्येक चॅलेंजेसला एक म्हणजे फंड सपोर्ट करणारे किंवा मार्गदर्शन करणारे टेक्निकल सपोर्ट करणारे असे बरेचसे टीम अवेलेबल असल्यामुळे आणि बऱ्याचशा आता कॉलेजमध्ये सुद्धा ह्या स्टार्टअपसाठी इन्क्युबेटिव्ह सेंटर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळत असतं. तर मी ह्या तरुणांना तेच सांगेन की तुम्ही नोकरीच्या शोधात आपला वेळ आणि वय घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं काय करू शकता ह्याचा प्रयत्न तुम्ही निश्चित करायला हवा. सर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या तरुणांना यायचं आहे त्या तरुणांना जाता जाता संदेश काय द्याल, कारण यानंतर मला वेगळ्या मुद्द्याकडे वळायचं आहे, काय सांगाल त्या तरुणांसाठी? मी सर्वच तरुणांना एकच सांगेन की तुम्हाला ह्या ज्या काही व्यवसायामध्ये येण्यासाठी जे काही चॅलेंजेस वाटतात त्याला तुम्ही अडचणी समजू नका, लढा आणि पुढे चला, हेच तुम्ही तत्व वापरा, निश्चित तुम्हाला यश मिळेल. वा सर, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी वेगळ्या मुद्द्याकडे येतो. तुम्ही उद्योजकतेच्या क्षेत्राकडून आता समाजकार्याकडे येत आहे आणि समाजकार्यामध्ये देखील तुम्ही आता विविध पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे एक चळवळ उभी केली स्वच्छतेची तर तुम्ही उद्या वृद्धांसाठी काम करताय, या समाजकार्याविषयी काय सांगाल? समाजकार्य हे कसं आहे की ही एक न संपणारी गोष्ट आहे.
जसं मला काही विविध उपक्रम राबवायचे आहेत, जसं माझ्या मगाशी मी सांगितलं की राजकारणामध्ये मला बदल घडवायचा आहे, राजकारण्यांबद्दलची लोकांचा असलेला गैरसमज किंवा त्यांना वाटणारं की हे क्षेत्र कशा प्रकारे आहे त्याच्याबद्दल थोडे मला जे काही गैरसमज आहेत ते बदलायचे आहेत, तसंच मला एक त्रिसूत्री सहसूत्री कार्यक्रम राबवायचा आहे, त्यामध्ये संपर्क सहभाग आणि सहकार्य, लोकांशी संपर्कात राहून त्यांचा सहभाग घेऊन त्यांच्या सहकार्याने ह्या समाजामध्ये बदल घडवायचा आहे. म्हणजे मी नगरसेवक, म्हणजे मी नगरसेवक ज्यावेळी म्हणतो त्यावेळी प्रत्येक जण वाटलं पाहिजे मी नगरसेवक. हा, आणि त्याप्रमाणे मग ते स्वच्छता असेल, सुंदरता असेल किंवा इकडची सुरक्षितता असेल, हे प्रत्येकाला माझं कर्तव्य अशी भावना निर्माण झाली तर आपले प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. आणि उच्च शिक्षित लोक, आता माझे शिक्षण बऱ्यापैकी उच्च शिक्षित उद्योजक मला म्हटलं जातं किंवा उच्च शिक्षित समाजसेवक असं मला म्हटलं जातं, तर अशा लोकांनी सुद्धा ह्यामध्ये यायला हवं आणि हे एकत्र मिळून आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये कसं काय करता येईल ह्याकडे लक्ष देऊन आपल्याला बदल घडवावा लागेल. सर, आता नगरसेवकाचा मुद्दा निघाला, तुम्ही समाज कार्यामध्ये नगरसेवक होण्याच्या दृष्टिकोनाने पावलं टाकताय आणि त्याच पद्धतीनं काम करताय. हा, आता कसं आहे की ज्यावेळेस समाजकार्य करायचं आणि मी समाजकार्यातून राजकारणाकडे जे आलो आहे हे ह्यासाठीच आलो आहे की माझ्या ह्या समाजकारणाला थोडं मला व्यापक रूप द्यायचं आहे. हे व्यापक रूप देण्यासाठी जर कुठला प्लॅटफॉर्म असेल तर तो एक नगरसेवक म्हणून असतो. आणि निश्चितच जर मला माझ्या पक्षाने संधी दिली आणि लोकांनी जर मला त्यासाठी सहभाग सहकार्य करून जर मला निवडून दिलं तर मला निश्चितच नगरसेवक व्हायला आवडेल. आणि मी ग्वाही देतो की मी एक वेगळ्या प्रकारचं एक नगरसेवक आणि एक वेगळा अनुभव आणि एक बदल घडून निश्चित दाखवू शकतो असा मला विश्वास आहे. त्यामुळेच मला फक्त यायचं आहे, अदरवाईज हे समाजकारण आणि राजकारण ह्याच्यामधला जो घटक आहे त्यामध्ये जर मला काय चांगला रोल प्ले करता येईल हे फक्त मला ह्यामध्ये करण्याच्या इच्छेसाठीच मला फक्त नगर. सर, आपण या समाजकार्याला कोणत्या पक्षाशी जोड देण्याचा विचार वगैरे केला आहे का? हा, आता ज्यावेळी समाजकार्याला राजकारणाची जोड द्यायची आहे हा ज्यावेळी विचार मनात आला त्यावेळी माझ्याकडे जे काही ऑप्शन्स होते त्यामध्ये मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बरा वाटला. कारण शिवसेना ही मी ज्यावेळी माझगावला राहत होतो तेव्हापासूनच शिवसेना ही माझ्या मनामध्ये रुजलेली होती, पण नंतर काही करिअरच्या मागे असल्यामुळे मी सक्रिय नव्हतो. पण बाळासाहेबांची जी शिकवण आहे की समाजकारण 80% आणि राजकारण हे यांनी, दुसरा शिवसेना हा पक्ष इव्हन मी आता जवळपास 35-37 वर्ष झाले नेरुळमध्ये आहे, एक कुटुंब म्हणून वावरताना मला इथे दिसतं. आणि हा पक्षसुद्धा एक कौटुंबिक भावना जपणारा, एक मराठी माणसासाठी झगडणारा, एक आपल्या लोकांसाठी झगडणारा हा एक पक्ष म्हणून जी भावना आहे त्या भावनेशी मी आकर्षित आहे. आणि म्हणून मला ह्या पक्षाबरोबर जोडून घेऊन जर मला काय समाजकारण करता आलं तर त्यासाठी मी ह्या पक्षाची निवड केलेली आहे. नक्कीच, पण ज्यावेळेस आपण समाजकार्यामध्ये येतो त्यावेळेस एक विजन घेऊन येत असतो. एखादं विजन आहे, म्हणजे मी जर उद्या नगरसेवक या पदापर्यंत पोहोचलो तर प्रभागामध्ये या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करेन, असं कोणतं विजन? जसं मी म्हटलं की मला नगरसेवक मी जर झालो तर मी पहिली गोष्ट लोकांमध्ये हे राजकारणातला बदल हा समोर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि तळागाळातील म्हणजे सिनियर सिटीजन्स पासून ते अगदी युवकांपासून ते महिला असेल किंवा सुरक्षा असेल किंवा जे स्वच्छता असेल, मी नुसता ह्या फक्त रस्ते पाणी आणि गटर ह्यावर सीमित न राहता ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांपर्यंत सुविधा पोहोचवणे, ज्या शासकीय योजना आहेत ते पोहोचवणे, लोकांचे काही जे रोजचे प्रश्न असतात त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन करून मार्ग काढणे, म्हणजे प्रत्येक थराला प्रत्येक स्तरातील लोकांना एक आपलापणा आणि किंवा मी नगरसेवक जसं मी माझं म्हटलं तसं एक हक्काचं एक नेहमी 24/7 उपलब्ध सेवेसाठी असणारा आणि माझ्यासाठी असणारा एक वेगळा राजकारण समाजकारणामध्ये आलेला असा मी म्हणून मी स्वतःला सिद्ध करेन. आता शिवसेनेची 80% समाजकारण 20% राजकारण करणारा पक्ष म्हणून अशी ओळख आहे, तुम्ही शिवसेनेकडे कसं पाहता? मी त्या दृष्टीने बघतो आणि त्यासाठी जसं मी म्हटलं की त्याचमुळे मी हा ह्या पक्षाकडे आकर्षित झालो. कारण मला मी राजकारणात मी समाजकारणाची जोड घेण्यासाठी आलेलो आहे. मी राजकारणामध्ये राजकारण करणं किंवा हा माझा काही अगदी पिंड नाही की मी त्यातून मला आता काही स्वतःला कुठल्या अशा अपेक्षा किंवा खूप मोठ्या घेऊन, मी फक्त सेवा आणि समाजकारण करण्यासाठी मी राजकारणाची जोड घेतलेली आहे. आणि माझं तेच ध्येय राहील शेवटपर्यंत की मी स्वतःला त्यामध्ये जसं मी बाकीच्या क्षेत्रात यशस्वी सिद्ध केलं तसं मी तिथे सिद्ध करेन आणि लोकांच्या आशा अपेक्षांना खरा उतरेन. वा सर, तुम्ही याही क्षेत्रामध्ये या आणि समाजकार्यासोबत राजकारणामध्ये देखील यशस्वी व्हा या शुभेच्छा देतो. खरं तर आज आपण सरांशी संवाद साधत असताना
आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने उद्योजकतेकडे जाण्यासाठी तरुणांनी पावलं उचलली पाहिजेत या विषयावर चर्चा केली. त्याचसोबत समाजकार्याची देखील सरांच्या दखल घेतली. खरं तर सर, तुम्ही यशस्वी व्हा आणि आत्तापर्यंत तुम्ही ज्या टप्प्यांमधून काम करत आलेला आहात, अनेक आव्हानांचा सामना करत पुढे गेलेला आहात, याच पद्धतीनं इथून पुढे यशस्वी व गौडदौड करा. आणि सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल तुमचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि नवीन या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणांना आव्हानांचा सामना करत यशस्वी होण्याचा एक संदेश देत या इंटरव्ह्यूची आपण सांगता करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.शिवबंधननews.com ला.